स्वर्गीय दादासाहेब गवई यांचं स्मारक अमरावती शहरात। दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंतराव वानखेडे यांनी मुंबई येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात माजी राज्यपाल दिवंगत बौद्धवासी दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा त्यांनी बोलताना स्वर्गीय दादासाहेब गवई असा उल्लेख केला। पण ते बौद्ध धर्माचे असल्याने त्यांना बौद्धवासी असे म्हणायला पाहिजे होते, पण आमदार बळवंतराव वानखेडे यांनी त्यात कमीपणा वाटतो का, त्यामुळे बौद्ध धर्माच्या विचाराचा अपमान झाला आहे असा आरोप रिपब्लिकन पार्टीचे दर्यापूर तालुका अध्यक्ष विष्णू कुराडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। तसेच माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे श्रेय ते विधानसभेत प्रश्न उपस्थित करून घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला। तो 1,50,00,000 रुपये निधी मिळाला, त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच स्वर्गीय दादासाहेब गवई यांचं स्मारक अमरावती शहरात उभं होत आहे, त्याला त्या स्मारकासाठी 25 कोटीचं ते स्मारक आहे, त्याला जवळपास 2.5 ते 3 कोटी फक्त मिळालेलं आहे। म्हणून आदरणीय दादा, आपल्याला या माध्यमातून गवई साहेबांच्या स्मारकासाठी त्या भवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही आप। अमरावतीमध्ये महामहिम राज्यपाल दादासाहेब गवई यांचं जे स्मारक भव्य दिव्य स्मारक होत आहे त्या विषयी हिवाळी अधिवेशनमध्ये पुरवणी मागण्याविषयी बोलताना आमदार बळवंत वानखेडे यांनी दादासाहेब गवई यांचा जो उल्लेख स्वर्गीय दादासाहेब गवई असा केलेला आहे, आमचं म्हणणं असं आहे की ते सारं चुकीचं आहे। दादासाहेब गवई हे बौद्ध धर्मीय होते, त्यांनी दीक्षाभूमी जी निर्माण झाली त्यामध्ये त्यांचं योगदान आहे, आणि बिहारसारखं राज्य ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार झाला त्या बिहारचे ते राज्यपाल होते। तेव्हा आमदार महोदयांनी बोलताना त्या ठिकाणी स्वर्गीय उल्लेख न करता बुद्धवासी दादासाहेब गवई असा उल्लेख करायला पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे। त्यानंतर पुरवणी मागण्याविषयी बोलताना दादासाहेब गवई यांच्या स्मारकाला स्मारक हे 25 कोटी रुपयाचं आहे असं त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केला। ते स्मारक 25 कोटी रुपयाचं नसून 75 कोटी रुपयाचं आहे, आणि त्यामुळे त्यांचं ध्यान याविषयी अपुरं आहे। त्या 25 कोटी स्मारकाविषयी निधी मिळावा म्हणून आदरणीय डॉक्टर राजेंद्र गवई आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि तो निधी मंजूर करून घेतला। त्याविषयी स्वतः हे क्रेडिट घेण्याकरता स्वतः त्याचं श्रेय घेण्याकरता हा प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये पुरवणी मागण्याविषयी उपस्थित केला। आमचं असं म्हणणं आहे की या स्मारकाच्या अध्यक्षा ह्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आहेत, निधी संदर्भात त्या अजितदादा पवार यांना भेटले आहेत, आणि त्या अध्यक्ष असताना निधी मंजूर झाला असताना पुन्हा सभा विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणे यावरून हा त्यांच्याच पक्षाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जे आहेत हा त्यांचा अपमान आहे।